VBA Chief Prakash Ambedkar has said the alliance with Yudhisena doesn't exist anymore and that his next move would be declared on the 26th of March. The Yudhisena and the VBA had first formed their alliance last year in January. And when it comes to the larger picture of the MVA, said that it will have to be seen if an alliance takes shape. Importantly, Ambedkar had given a 26th March deadline to the MVA in order to declare their seat-sharing formula. नाही माझ्या अंदाजाने ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो. याचं कारण की आता चार पार्टी एग्रीमेंटमध्ये आम्ही सगळेजण आहोत. जे एक्सक्लुसिव्हली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही. मी अजूनपर्यंत बोललो नाही, पण आम्ही असताना अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे, स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे, जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू. त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले. त्याच्यामुळे असताना आता आम्ही असं म्हणतो ती जुनी युती नाही. आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही.